प्रेक्षक हो नमस्कार, आज लातूरच्या लातूर लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आपली ही मालिका 10 ते 12 दिवसापासून चालू आहे आणि वेगवेगळ्या फील्ड मधील वेगवेगळ्या क्षेत्रामधील मंडळींना आपण या ठिकाणी बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला अधिक माहिती व्हावी, ज्ञान प्राप्त व्हावं आणि ही व्यक्ती दिसते कशी, बोलते कशी हेही कळावं, हा यामागचा उद्देश आहे। आज आपल्या या मालिकेमध्ये सहभागी होत आहेत मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेशजी गिल्डा। नमस्कार दिनेशजी, जेव्हा लातूर व्यापारी महासंघाचं काम करायचे तेव्हा ते अतिशय ऍक्टिव्ह होते, ते आताही ऍक्टिव्ह आहेत, पण लातूर व्यापारी महासंघ सोडून त्यांना मराठवाडा व्यापारी महासंघाचं काम का करावं वाटलं हा प्रश्न त्यांना आपण विचारतोय। मराठवाडा व्यापारी मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स हे जे होतं त्यांनी LBTला समर्थन केलं, त्या अनुषंगाने आम्ही मराठवाडा व्यापारी महासंघाची निर्मिती केली आणि त्या निर्मिती अनुषंगाने आम्ही LBTचं आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू केलं। सर आपण LBTच्या आंदोलनामध्ये सर्वात अधिक पुढाकार तर आपलाच होता, प्रत्येक LBTचं आंदोलन हे आपल्या सहभागानं अधिक समग्र आणि मजबूत झालेलं आहे हे आम्ही अनेकदा पाहिलेलं आहे, आम्ही अनेकदा कव्हर केलेलं आहे। LBT आज नाही पण ज्या काळात होती ती LBT सरकारनं भरायला सांगितलेली आहे, त्याचं काही सेटलमेंटही केलंय। फक्त थोडक्यात सांगा की आता सरकार जी LBT तुम्हाला भरा म्हणून सांगतंय आणि ती LBT तुम्ही भरण्यास तयार आहात का? सर LBT तर आम्ही भरलेलीच आहे सगळ्या व्यापाऱ्यांनी मिळून, आणि LBTचं लातूरचं हे वेगळंच प्रॉब्लेम होतं आणि ते प्रॉब्लेम सुद्धा आम्ही सोल्युशन करून लातूरच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी त्याला पूर्णपणे सहकार्य केलं त्या गोष्टीला, आणि कॅमिटच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार बरोबर बसून आम्ही सगळेजण LBTची ॲमनेस्टी स्कीम काढायला लावली, ज्याचे करून व्यापाऱ्यांना व्याज दंड हे काही सुद्धा लागू नये। आता आम्हाला LBTच्या माध्यमातून आम्ही सरकारला असेसमेंट रद्द करा ह्याची मागणी आम्ही लावून धरलेली आहे आणि त्याबाबत सरकार पॉझिटिव्ह आहे सध्या। हे पाहिलं की लातूरच्या व्यापारी क्षेत्रामध्ये मारवाडी समाजाचा सहभाग मोठा आहे। या समाजाचा वैशिष्ट्य असं आहे की हा समाज शहरामध्ये नाही घुसला, हा समाज खेड्यामध्ये घुसला, खेड्यामध्ये घर केलं। आता श्याम भराडिया तळणीकर, ईश्वर प्रसाद रामप्रसाद तळणीकर ही अशी नावं, ही तळणीकर, ही मारवाडी मंडळी तळणीकर कधीच नव्हती, ही मारवाडी मंडळी महापूरकर कधीच नव्हती, पण ही नावं अशी का आली? कारण त्यांनी अधिक मुळामध्ये खेड्यामध्ये जाऊन व्यवसाय सुरू केला आणि आज महाराष्ट्राच्या सर्व जातीमध्ये, सर्व पंथामध्ये, धर्मामध्ये त्यांचा सहभाग आणि त्यांचं वावरणं एकजीव झालेला आहे असं या समाजाचं वैशिष्ट्य आहे। पण हे एक बघतो की सांस्कृतिक क्षेत्र आणि सामाजिक आंदोलनाच्या क्षेत्रामध्ये मात्र हा समाज कमी असतो, अर्थात समाजाबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये, पण आता कधी शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, कधी विद्यार्थ्यांचं आंदोलन असेल, या लोकांचा सहभाग कमी असो, असो तो वाढावा ही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो। किमान आपण आलात तर किमान आणखी 10 माणसं तरी येतील आणि तुम्ही खरोखरच लातूरच्या किंवा या महाराष्ट्राच्या समाजामध्ये समरस झालेला आहात, एकच आहात, हा संदेश लोकांपर्यंत जाईल। आता व्यापाऱ्यांपुढे येणाऱ्या अडचणींच्या बद्दल तुम्ही सांगा। व्यापाऱ्यांबरोबर भरपूर अडचणी आहेत सध्या, कारण सरकारने एका पाठोपाठ एक गोष्टी सरकारने लागू केल्या। पहिलं सरकारने नोटबंदी केली, त्यामध्ये व्यापाऱ्यांना भरपूर त्रास सहन करावा लागला आणि त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर व्यापाऱ्यांना सरकारने GST लागू केली। GST हे कोणाला सुद्धा माहीत नसताना व्यापारी पूर्णपणे त्या गोष्टीला समर्थन केले। वन नेशन वन टॅक्स अशी सरकारची पूर्णपणे भूमिका होती, पण त्या गोष्टीला व्यापाऱ्यांना फार अडचणीत जावं लागलं। एक सर्वसामान्य व्यापारी जो आहे त्या माणसाला एक टॅली सॉफ्टवेअर सुद्धा घेता येत नाही, त्याला ते टॅली सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर ह्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी त्याला कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो त्या माणसाला।
आणि त्याचं महिन्याचं जे आहे त्या माणसाला महिन्यासाठी कमीत कमी 3-4 हजार रुपये मोजावे लागतात. प्रत्येक महिन्यात GST रिटर्न ह्या सगळ्या गोष्टी अजून व्यापारी फार परेशान आहेत. त्या अनुषंगाने को फेडरेशन असोसिएशन ऑफ इंडियाने महाराष्ट्र सरकार बरोबर बसून मला GST कौन्सिल लातूरचं हे मेंबर केलं. आणि ह्या GST कौन्सिल मध्ये मी व्यापाऱ्यांबरोबर आणि सेल टॅक्स ऑफिस बरोबर दोघांबरोबर मी समन्वय केलं. आणि समन्वय करून व्यापाऱ्यांना कोणतंही त्रास होऊ नये आणि त्यांना पूर्णपणे माहिती द्या मिळावी ह्या अनुषंगाने सगळ्यांनी मिळून आम्ही मिळून काम करत होतो. आता GST मध्ये अजून भरपूर अडचणी आलेल्या आहेत लोकांना. आणि एक सर्वसाधारण व्यापारी ज्याचं टॅक्स 2000 रुपये होतंय त्याला व्याज आणि दंड हे 6000 रुपये भरावं लागतंय. तो व्यापारी भरू शकत नाही. आम्ही आता सरकारला जसं LBT मध्ये एमनेस्टी स्कीम काढायचं प्रपोज केलेलं आहे तसच आम्ही लोकांना सरकार बरोबर आम्ही त्या गोष्टी एमनेस्टी स्कीम सरकारला GST मध्ये एमनेस्टी स्कीम काढा असं सरकारला आम्ही मागणी त्या अनुषंगाने केलेली आहे. सरकार का कॅमिटच्या माध्यमातून आम्ही सरकार बरोबर प्रत्येक गोष्टी आम्ही लावून धरलेल्या आहेत. मराठवाडा व्यापारी महासंघ हा शिखर संस्थेबरोबर जुळलेला संघ आहे आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या मीटिंग मध्ये प्रत्येक ऑल ओव्हर इंडियाच्या मीटिंग मध्ये मी स्वतः उपस्थित राहून आपले प्रश्न मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि व्यापाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही ह्याची पूर्णपणे काळजी घेतो सर. याच्या पुढे आणखी काय ह्याच्या पुढे आता त्याच्यानंतर ई वे बिलची बी पुन्हा चालू झाली लोकांना. ई वे बिल मध्ये बी फार परेशानी झाली सर लोकांना. ई वे बिल मध्ये सुद्धा जे साधारण ट्रान्सपोर्टर आहे किंवा जे साधारण व्यापारी जे आहे तो माल इकडून 1-12 किलोमीटर पेरीफेरी मध्ये त्याला ई वे बिलची गरज राहणार नाही. पण लातूरचं जर बघितलं समजा तर इथं 20 किलोमीटरच्या रेंज मध्ये MIDC आहे तर त्याचं पेरिफेरल हे वाढावं. आणि जे 50,000 जे क्रायटेरिया होत ते मराठवाडा व्यापारी महासंघाने त्याला मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा करून त्याची लिमिट आम्ही 1 लाखापर्यंत करून घेतलेली आहे. सध्या सेल टॅक्स ऑफिस मध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत सर की मार्च 2017 पासून काही काही लोकांना एवढ्या नोटिसा यायल्यात लोकांना की जुनं त्यांच्याकडे सॉफ्टवेअर अवेलेबलच नाही आणि त्यांना लोक टॅक्स भरायला तयार आहेत पण सेल टॅक्स ऑफिस त्या अनुषंगाने आम्हाला नोटिसा काढून व्यापाऱ्याला फार त्रास द्यायचं काम सध्या व्यापाऱ्याला चालू केलेलं आहे. हे सुद्धा आम्ही त्या मुख्यमंत्र्याच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे आणि त्या संदर्भात सुद्धा आमची बैठक आहे. ई वे बिल आणि ट्रान्सपोर्टरचं हे दोघांचं एक को रिलेशन आहे आणि ट्रान्सपोर्टर लोकांना ई वे बिल काय आहे ते कळत नाही आणि त्या ह्याच्याने आम्ही 20 जुलै ते 28 जुलै ट्रान्सपोर्ट असोसिएशन हे पूर्ण महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडिया बंद पाळलं. ट्रान्सपोर्ट असोसिएशन बरोबर समन्वय करून त्यांच्या ज्या मागण्या होत्या ते मागण्या आम्ही पूर्णपणे पदरात पाडून घेतल्या. एक साधारण ट्रक मालक जो आहे त्याला 47,500 त्याला इन्शुरन्स भरावा लागतोय सर. आणि ते आम्ही आता सरकारनं त्याने आणि वन आणि टोल टॅक्स सुद्धा आम्ही ते सरकारला माफ करावं ट्रकवाल्याला किंवा वन टाइम टोल टॅक्स घ्यावा त्याने. कारण दिवसभर ते प्रत्येक ठिकाणी ते ट्रान्सपोर्टर थांबणार सरकारला की टोल टॅक्स ई वे बिल हे वन टाइम जर केलं तर ट्रान्सपोर्टरला सुद्धा ह्या गोष्टीमध्ये तकलीफ होणार नाही सर आपल्याला. आता मग मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की आपण मराठवाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आहात, साधारणतः किती व्यापारी आपले सदस्य आहेत? सर सध्या आम्ही एक नवीन अभियान चालू केलेलं आहे. त्या अभियानामध्ये मिस कॉल फॅसिलिटी हे चालू केलेलं आहे मराठवाडा व्यापारी महासंघाच्या अंतर्गत. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आमचे 10,300 मेंबर त्या मिस कॉल मध्ये जॉईन झालेले आहेत आणि ते वरच्यावरी चालूच आहेत. दररोज आमचे कमीत कमी 50-60 व्यापारी मराठवाड्याचे त्या आम्हाला मिस कॉल देतात आणि त्यांना ते सगळ्या गोष्टी आम्ही माहिती दिलेल्या आहेत सर. आता हे जे व्यापारी तुम्हाला जोडले जात आहेत
या व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांचं तुम्ही एकत्रीकरण करून सरकारला जर दिलं तर सरकारचा रिस्पॉन्स तुम्हाला किती मिळतो? सर 30 जुलैला आमची ऑल ओव्हर महाराष्ट्राची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टीच्या मुद्द्यावर चर्चा केली त्या बैठकीत, आणि त्या त्या ह्याच्यात आम्ही आता मुख्यमंत्र्याबरोबर आमची त्या सगळ्या गोष्टीबरोबर बैठक आहे, आणि मुख्यमंत्री सुद्धा या गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह आहेत. त्यांनी चर्चा करायला आम्हाला तारीख देतो म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे सर. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये भाजपचं जे सरकार आलं हे सरकार आणण्यामध्ये व्यापाऱ्यांचा फार मोठा सहभाग होता याची जाणीव सरकारला आहे का? सर ह्याची जाणीव सरकारला आहे. आम्ही 30 जुलैच्या मीटिंग मध्ये तेच ठराव घेतला. जसं भाजपने आश्वासन दिलं आम्हाला की आम्ही LBT काढू, त्याच अनुषंगाने सगळ्या व्यापाऱ्यांनी मिळून भाजपला समर्थन केलं. व्यापाऱ्यांना कोणची जात नसते, त्यांनी फक्त पॉलिसीवर भांडणं करतात हे लोक. आणि जर ते आमच्या पॉलिसी जर मान्य जर नाही केल्या सरकारने तर आम्ही ह्या सरकारच्या विरोधात, आमची जेवढी वोट बँक आहे आम्ही सरकारच्या विरोधात आम्ही सगळेजण मिळून काम करणार आहोत. आता पाहिलं की जेव्हा मोदी सरकार सत्तेमध्ये आलं तेव्हा मोदी सरकारने तुमच्या कपाटातल्या नोटा काढून घेतल्या. यस. आपल्या गृहिणी, आपल्या पत्नी, आपली बहीण असेल, आई असेल, आपल्या खिशातली हळूच मोठा गठ्ठा जर असेल त्यातली एखादी नोट काढून तांदळाच्या डब्यात लपवायची. करेक्ट. गव्हाच्या डब्यात लपवायची, साखर डब्यात लपवायची, आणि त्या पैशातनं ती महिला जो खर्च करायची तो घरच्या कामासाठीच खर्च करायची, वेगळा करायची नाही. बरोबर. पण मोदीनं ह्या तांदळाच्या डब्यात लपवलेल्या नोटा सुद्धा काढून घेतल्या, पुन्हा प्लास्टिकची बॅग काढून घेतली, त्यानंतर तुमच्या GST नावावरती ग्राहकाच्या आणि तुमच्याही खिशातून पैसा काढून घेतला. आता तर म्हणे ज्यांच्याकडं विहिरी आहेत, त्यांच्याकडं बोरवेल्स आहेत, त्यावरही टॅक्स द्यावा लागणार आहे. आणि पुढची गंमत अशी, आता जर विहीर पाडायची असेल तर त्यासाठी सुद्धा टॅक्स द्यावा लागेल. आता राहिलंच काय, आता हवा आणि पाणी. बरोबर आहे सर. त्याच्यावरही टॅक्स लावेल. एक व्यापारी म्हणून सरकारच्या ह्या टॅक्सेशनचा जो गोंधळ चाललेला आहे किंवा जी नीती सरकारनं अवलंबली आहे त्याबद्दल तुमचं थोडक्यात मत काय? एक एक वैयक्तिक दिनेश गिल्डा म्हणून तुमचं काय मत आहे? सर सरकार जे टॅक्स सगळ्या गोष्टीमध्ये सध्या लावत आहे सगळ्या गोष्टीमध्ये, त्यांचं त्यांची अंमलबजावणी हे चांगली नाही सर सरकारची. आणि मला असं वाटतंय की जे अगोदरचे धोरण होते शेतकऱ्यांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी हे धोरण चांगले होते, सरकार विचार करत होता त्या गोष्टीवर. पण आता हे सरकार फक्त टॅक्सेशन लावावं आणि काही कास्टिझम वाईज ह्यांनी मतदान मागावं असं चालू आहे. पण व्यापारी ह्याला कधी सुद्धा बळी पटणार नाही. आणि आम्ही सगळेजण मिळून जर आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही सरकारच्या विरोधात पूर्णपणे मोठं आंदोलन करू आणि सगळ्या व्यापाऱ्यांना घेऊन आम्ही पुढे चालू. सर या पलीकडे आणखी आपली काय समस्या आहे थोडक्यात सांगायला? सर सध्या फार मोठी समस्या आहे जे FDI आणि ऑनलाईन आणि APMC. FDI आणि ऑनलाईनच्या सिस्टम मध्ये सगळे व्यापारी परेशान होत आहेत. आणि ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये आज जर आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जे आहे व्यापाऱ्यांना हा बंदचा प्रॉब्लेम आहे सर. हा बंद मध्ये व्यापारी उगच भरभरटला जातोय. काल प्रत्येक 15 महिने झाले की एक संघटना येते बंद करा. व्यापारी हे लहान व्यापारी आहे सर, ह्यानं रोजचं त्याचं उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो. आणि मला असं सगळ्याला आव्हान करू इच्छितो जेवढ्या बी संघटनांना, त्यांनी सरकार विरोध भांडावं, व्यापाऱ्यांविरोधात भांडण्यात काही अर्थ नाही. कारण सरकार त्यांना देणार आहे, व्यापारी काही देणार नाही. व्यापारी त्यांना समर्थनच करणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि त्याच्यावर बी आम्ही तोडगा आता हळूहळू सगळेजण व्यापारी मिळून आम्ही सगळेजण मिळून काढू. आणि सध्या सर अजून एक फार मोठा प्रश्न चालू आहे की APMC चा. तर APMC मध्ये 1 Nation 1 Tax च्या अंतर्गत 30 जुलैच्या मीटिंग मध्ये APMC कायदा रद्द करावा हे आम्ही आता मागणी प्रमुख्याने मागणी सरकार समोर मांडत आहोत. आणि त्यांनी आता त्याच्यावर चर्चा चालू आहे. आमचे कॅमेटचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल, मोहन गुरनानी, राजू राठी हे सगळेजण मिळून त्याचा पूर्णपणे
मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा करत आहेत ह्या गोष्टीवर सर. अगदी बरोबर आहे. या उपर आणखी आपला कुठला मुद्दा सांगायचा आहे जो व्यापाऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये अडचणीचा ठरतो? सध्या एकच दैनंदिन अडचणीचा आहे सध्याच्या ह्याच्यात, तर हे जीएसटी मध्ये व्यापारी त्रस्त आहेत सर. कारण जीएसटीच्या सिस्टम मध्ये व्यापारी प्रत्येक अकाउंटंट हे एक साधारण माणूस जे आहे त्याला आज समजा त्याचं सेल जे आहे कमी सेल आहे तरी पण त्याला 2000 रुपये हे जीएसटीची फीस भरावी लागते सीए कड. तर आता सीए असोसिएशन बरोबर चर्चा करून आम्ही ते फीस कशी कमी करा त्यावर, एक सर्वसाधारण व्यापारी जर टर्न ओव्हर मी नाही सर त्या लोकांना सुद्धा 2000 रुपये फीस द्यावं लागेल. कारण पर्याय नाही सर, दिवसाचे आम्हाला 50 रुपये दंड आहे आणि ह्या दंडाला वाचवण्यासाठी आम्ही आता सगळ्यांबरोबर चर्चा करून व्यापाऱ्यांना फीस कशी कमी करता येईल ह्याचे आम्ही पूर्णपणे त्यांच्या बरोबर सीए असोसिएशन बरोबर चर्चा करून त्याच आणि सेल टॅक्स ऑफिस. आणि आम्हाला असं वाटतंय की बाबा सरकारने बी ह्या गोष्टीमध्ये मध्यस्थी करावी, काही काही गोष्टीमध्ये एमआरपी रेट ठरवून द्यावे सरकारने. बाबा इथवर त्या व्यापाऱ्यांचं टर्न ओव्हर असेल तर त्याला एवढी फीस लागल, ह्याच्या पुढे टर्न ओव्हर झालं तर एवढी फीस लागल. कारण व्यापारी फार सध्या त्रस्त आहे, नोटबंदी, जीएसटी, ऑनलाइन मार्केट, पेट्रोल डिझेलचे भाव आणि सगळे व्यापारी ट्रान्सपोर्टर सगळेजण ह्या सरकारमुळे त्रस्त आहेत सर सध्या. अलीकडं ऑनलाइन मार्केटिंगचं प्रस्थ खूप वाढलेलं आहे, यात तरुणांचा मोठा सहभाग आहे. एवढंच काय तर मग घरातली मोठी माणसं सुद्धा आपल्या मुलांना, पुतण्याला, भाच्याला, मुलाला सांगून ऑनलाइन मागून देतात. आता तर ऑनलाइन मेडिसिन सुद्धा मिळू लागले, डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन पाठवायचं आणि काही कन्सेशन मिळवायचं. म्हणजे ऑनलाइन मुळे बाजारपेठेवर किती टक्के परिणाम झाला सर? ऑनलाइन मुळे बाजार 12,070% परिणाम झालेला आहे. फक्त लोक काही काही लोकांना, ज्या लोकांना सर्व्हिस लागते तेच लोक व्यापाऱ्यांकडे येतात, बाकीचे लोक ऑनलाइन बिझनेस करतात. मोठ्या कंपन्या सुद्धा त्यांचं टॅक्सेशनचं गेम राहतंय. आम्ही आमच्या कंपनीला विचारतो बाबा हमको ये जो है आप ये कम रेट में दे रहे है उनको कम, सगळं काही टॅक्सेशन वर चालतंय, त्यांना त्या कंपन्याला काही रेट कमी भेटत नाही काही, फक्त सरकारचं समर्थन त्या लोकांना आहे म्हणून साधारण व्यापारी फार त्रस्त झालेला आहे सर. आता चक्रधरता दोन शेवटचे प्रश्न जी सर, कदाचित तुम्हाला आवडणार नाहीत किंवा आवडतील किंवा, पण ते प्रश्न आहेतच जी सर. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये हा आपणही उभे राहणार अशी चर्चा होती, बरोबर आहे जी सर. त्यावेळेस अमित देशमुख तुमच्याकडे आले आणि ते म्हणाले की तुम्ही महाराष्ट्र बघा. यस सर. व्यापारी महासंघाच्या माध्यमातून. यस. मला लातूर बघू द्या, हे खरंय का? हा त्यावेळेस सर भयानी हे गोष्ट म्हणले होते मला. आणि मी जे आहे सर, मी एक व्यापारी आहे आणि मी फक्त कायमस्वरूपी व्यापाऱ्यांच्या प्रश्नावरच भांडणार, व्यापाऱ्यांच्या ज्या पॉलिसी आहेत त्याच बरोबर मी काम करणार. आणि राजकारण हे आमची फील्डच नाही सर, फक्त आम्ही सरकारला कसं आमचे आमच्या मागण्या कसं पदरात पाडून देऊ हे ह्याच्यावर आम्ही पूर्णपणे काम करणार आहोत सर. अगदी. लातूर शहराच्या विकासामध्ये, लातूर शहराच्या वृद्धीमध्ये व्यापाऱ्यांचाच खूप मोठा हातभार आहे, ही गोष्ट तर त्रिकालाबाधित आहे, सत्य आहे. या उपर व्यापारी व्यापारी मंडळी जी आहे ती विशिष्ट कुठल्या जातीची असो काही असो, ही सगळी मंडळी सामाजिक आंदोलनामध्ये जरी थेट सहभागी होत नसली तरी पण त्यांचा पाठिंबा असतो आणि बऱ्याचदा त्यासाठी लागणारी मदत करतात. बरोबर. एकूणच व्यापारी लातूरचा व्यापारी हा इथला खरा नागरिक म्हणता येईल असं आहे. आज आपण आज लातूरच्या स्टुडिओमध्ये आलात, लातूर लाईव्ह मध्ये आपली मुलाखत दिली, आपल्या भावना मांडल्या, त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. नाही एपीएमसी तुम्ही मला थोडक्यात मांडला म्हणून हवं होतं.